निसर्गमय वातावरणात चारबन येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळाचे महत्त्व समजले पाहिजे. त्यांच्या अंगी काटकपणा येऊन त्यांचं शरीर स्वास्थ्य उत्तम राहावे व त्यांना वेगवेगळ्या खेळ प्रकारांची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या वतीने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जळगाव जामोद तालुक्यातील खेडा केंद्रात 26 डिसेंबर गुरुवारला जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात खो खो, कबड्डी, लंगडी, धावणे अशा अनेक क्रीडा खेळांचा समावेश होता. सदर स्पर्धेमध्ये तालुक्यातील खेडा, काजेगाव, वडगाव पाटण, रसलपूर, उमापूर, डुक्करदरी, गोडाडा धरण, गारपेठ, राजुरा, निमखेडी, चारबन, सावंजी भुवा या शाळांमधील मुला मुलींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन चारबन शाळा समितीचे अध्यक्ष गुलाब सिंग सस्त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून केंद्र प्रमुख केसर सिंग राऊत हे उपस्थित होते. जळगाव सामुचे गट शिक्षण अधिकारी फाळके साहेब यांच्या प्रेरणेने यंदा सर्व शाळेतील क्रीडा गणवेशाची खरेदी केल्याने मैदानावर रंगबिरंगी गणवेशात विद्यार्थी दिसत होते व त्यामुळे त्यांचा उत्साह आणखीच वाढलेला दिसून येत होता. शेवटी विजेत्या चमूला प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक उमाळे सर यांनी केले तर आभार चिंचोडकर सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी तसेच चारबन गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आज दिनांक 26 डिसेंबर 2021 रोजी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा चारबन च्या प्रांगणामध्ये क्रीडा केंद्राच्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा ह्या संपन्न होत आहे. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या क्रीडास्पर्धेमध्ये खेरडा केंद्रातील सर्व 15 शाळा सहभागी झालेल्या आहेत. या 15 शाळांमध्ये खेरडा केंद्राची केंद्रशाळा, त्याचबरोबर काजेगाव, वडगाव पाटण, डुक्करदरी, त्याच्यानंतर गोराळा धरण, निमखेडी, चारबन, उमापूर, राजुरा अ ब क आणि गारपेठ आणि त्याचबरोबर रसूलपूर अशा 15 शाळांचा या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, खो खो आणि धावण्याच्या स्पर्धा या स्पर्धा संपन्न होत आहे. या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय श्री केसर सिंग राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमच्या चारबन शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुलाब सिंग भाऊ सस्त्या यांनी प्रतिमेचे सावित्री फुले आणि बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि जिल्हा परिषद मराठी शाळा चारबन येथे या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा सध्या सुरू आहेत.